मग मी आता जॉईन करतो मग ह्यांना एकनाथ शिंदे, आता काय करू. मी आता भरपूर 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 प्रयत्न केले पण ते काय आता ते ऐकण्याच्या मनात येत नाहीत. उद्धव साहेब काय करणार शेवटी, कारण 26 आमच्याकडे सभा आहे मालेगावला. नाही नाही साहेब काय आता हे असं असं झालं म्हणूनच एकनाथ शिंदेचं झालं असं मला तरी वाटायला लागलं. आता मी अत्यंत सॉफ्ट होतो त्यांच्याबद्दल पण हे काय ध्यानावरच नाहीत माणूस. आता हे लोकसभा जी आहे संभाजीनगरची ते खैरेंना द्यायचं चाललंय, मी पाठिंबा दिलाय, याच्या उपर काय करणार हर्षवर्धन जाधव तुम्हाला. त्यांना ऐकायचंच नाहीये, त्यांना स्वतःच घोडं दामटायचंय, तर मग त्याला काय करू शकतो आपण. आपण तुम्ही पण बोललात, सगळं झालंय है की नाही. आता ह्याच्या पलीकडे काय उद्धव साहेबांना करायला पाहिजे. अहो आपल्यासारखे आमच्यासारखे जे निष्ठावान शिवसैनिक आहेत त्यांचं त्यांना वाटतं की नाही हे सगळं गाडं नीट चाललं पाहिजे. आता इथे संभाजीनगरच्या लोकसभेमध्ये ती बीजेपीच्या वतीने काहीतरी एक मराठा कॅन्डिडेट द्यायचं चाललंय. अच्छा आता इथे त्या मराठा कॅन्डिडेटच्या समोर हा खैरे कसा टिकायचा साहेब. बरोबर. आणि सीट पडली की म्हणतात पाडली सीट, म्हणजे काय नेमकं काही कळ ना मला. म्हणजे मला तर असं वाटायला लागलं की एकनाथ शिंदे पक्ष वाचवायला निघालेत की काय असं कधी कधी वाटायला लागतं. म्हणजे योग्य नाही ना हे. आता किती त्यांना, आता मी बघा तुम्ही गेले 6 महिन्यापासून मी तुमच्याकडे सातत्याने मी म्हणतोय की नाना हे करूया आपण. साहेबांना काही पडलेलीच नाहीये आज नवला बोलतो. हा म्हणजे काय, म्हणजे मला कळलं नाही तर कसं आहे. मग जाऊ द्या म्हणून तुम्ही आणि काय, तुम्ही काय करायचं ते करा. कारण एवढं पुढं होऊन माणूस सगळं करतोय, सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. काय मला काही कळत नाही, काय कसला काय आहे काय डोक्यामध्ये यांच्या. आणि इथं दैनंदिन रित्या संघर्ष चाललाय, मला काही कळे ना. म्हणजे आता उद्या जर इथं खैरेंना तिकीट दिलं, माणसं तयार करे, माणसं जोडावी लागतील नाना. न माणसं जोडताय, न कार्यक्रम करताय, न काय करताय, घरात बसून निवडून येणार आहे काय. घरात बसून निवडून येण्याचे दिवस नाही आहेत ना आता. मग आणि ते मग माणसं जातात, गेले की म्हणतात गद्दार झाले. असं कसं करणार, स्वतःही काही करत नाही, दुसऱ्याला काही करू देत नाही, पक्ष बुडायला लागलेला आहे. योग्य नाही नाना जे काही चाललंय. मी सकाळी तुला फोन करतो. हा नाही तर मला खरंच डिसिजन घेऊ द्या नाना, जाऊ द्या मोर द्या तिकडेच. मग काय करणार शेवटी, वैतागलो मी. पण मला पोट तिडकीने वाटत होतो शिवसेना वाचावी, उद्धव साहेब वाचावे, पण हे काय काय लावले काय या लोकांनी. बघा आपण कसं ते, आता मी काहीच सांगू शकत नाही नाना. नाना ते उदयसिंग राजपूतांचा सुद्धा काही विषय असेल तर तोही मला मान्य आहे. म्हणजे उदयसिंगनाच तिकीट द्यावं लागेल हेही माहिती आहे मला. असंही काही नाही की मला माहित नाही, कारण शेवटी रनिंग आमदार आहेत, त्यांना तिकीट द्यावंच लागेल. पण किमान पक्षवाढीसाठी तरी यांनी करायला पाहिजे ना नाना. तुम्ही बोला त्यांच्याशी. म्हणजे मी हे पहिले पहिल्यापासून खैरेंना सपोर्ट करणं म्हटल्यावर उदयसिंग राजपूत रनिंग आमदार हे माहितच आहे ना नाना मला. असं पण काही ग्रह नका धरू म्हणा कुठला. ठीक आहे ठीक आहे, बोलतो मी. नवला माझा फोन नंबर हो, मी वाट बघतो फोनची.